बातम्या आहे नियमितपणे होत नसलेल्या नालेसफाईमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाची. पिंपरी कॅम्प येथील रामकृष्ण नगर परिसरात वस्तीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना नियमितपणे नालेसफाई होत नसल्याने मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रामकृष्ण नगर येथील नाल्यामध्ये अक्षरशः कचऱ्याचा खच निर्माण झालाय, ज्यामुळे आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी व अस्वच्छता निर्माण झाली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात डासांचा वावर या वस्तीमध्ये पाहायला मिळत आहे. नागरिकांकडून वारंवार आरोग्य अधिकारी व पालिका प्रशासनाला पाठपुरावा करून सुद्धा पालिका प्रशासन या नालेसफाईकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप नागरिकांकडून होत आहे. नेमके काय आहेत येथील नागरिकांच्या समस्या पाहूयात. याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे व कॅमेरामॅन भारुदास हिवराळे यांनी. आम्ही तर शेजारी नाल्याच्या शेजारीच आहे. आता 3-4 महिने झाले कचरा अडकलेला आहे. सारखं वारंवार तक्रार करून पण कोण काही येत नाही. आणि आत्तामध्ये पाऊस झाला 8 दिवसात सगळं घरात पाणी आलं, सगळं घाण. थोडा जरा पाऊस झाला तरी सगळं चेंबरमधलं पाणी घरात, नाल्याचं पाणी सगळं घरात आलेलं आहे. मरांचा कचरा गच भरलं आहे, गटर गच भरलं आहे. पाणी रोज आम्ही रोज का सांगतो नगरपालिकेमध्ये, कंप्लेंट देतो, पण काय ते ध्यान देत नाहीत, लक्ष देत नाहीत. ती लोकं येत नाहीत, बघत नाहीत. आता 2.5-3 महिने होत आले तरी असंच आहे भरलेलं, कोण सफाई करत नाही, काय नाही. त्याच्यामुळं आम्ही कंप्लेंट तुमच्याकडे केली. तुम्हाला कशा प्रकारे त्रास होत आहे, कचऱ्याचा काय त्रास होत आहे? कचऱ्याचा म्हणजे मच्छर चावतात, रात्रभर स्वयंपाकाला बसू वाटत नाही, आणि गज भरतंय का, रातभर झोप येत नाही, मच्छरनं गज भरलं आहे घर, जाऊन बघा. त्याच्यामुळं आम्ही कंप्लेंट तुमच्याकडे केली. इथं वारंवार इथं कचऱ्याचा कचरा तुंबलेला खूप. पलीकडे काम चालू असल्यामुळे इथं दखल देत नाही कोण, पाणी जायला जागा नाही आहे, आणि कचरा एवढा साचलेला आहे की अक्षरशः पाणी जायला जागा होत नाही आहे. आणि त्या कचऱ्यावरती कमीत कमी एवढं मच्छर जमा झालेत, ते मच्छर चावून चावून अक्षर अंगाला गांध द्यायला लागलेत. साहेबांना इथं वारंवार नगरपालिकेच्या साहेब लोकांना सांगितलं तरी कोणी दखल देत नाही आहे, काय नाही. नुसतं येतात बघतात, हा करू मानतात, पण कोणी दखल देत नाही आहे. तर आता तुम्ही आमचे प्रश्न काय ते असेल ते सॉल्व करून टाका, सॉल्व करा. साधारण किती महिने झाले दोन कचरा तुंबल्या? 2 महिने झालेले आहेत, साधारण 2 महिने होत आलेले आहेत. आणि लहान लेकरं इथं परिसर आहे, कोणी ध्यान देत नाही. लहान लेकर खूप बारके आहेत, तरी त्यांना अक्षरशः मच्छर चावून चावून आजारी पाडायला लागलेत लेकरं, तरी कोणी दखल देत नाही. साहेब लोक फक्त येतात बघतात, पालिकेचे साहेब लोक येतात, आरोग्य खात्याचे येतात बघतात, ते म्हणतात हो आम्ही करतो, तुमचा प्रॉब्लेम काय असेल ते सॉल्व्ह करतो, पण कोणी दखल देत नाही आहे. किती महिने झालं या प्रकरणाचा पाठपुरावा तुम्ही पालिकेकडे करताय? जवळजवळ 2 महिने झालं, 2 महिने झालं आहे, तरी कोण लक्ष देत नाही आहे. आणि पाणी एवढं तुंबलेलं आहे की जवळजवळ 5 फुट इतका अंतर झालेलं आहे, आणि कचरा तिथे एवढा जमा झालेला आहे की भरपूर प्रमाणाच्या बाहेर कचरा जमा झालेला आहे. याची तक्रार तुम्ही स्थानिक नगरसेवकाकडे केली का काय? हो, त्यांच्याकडे बी गेलतो ना, त्यांनी पाहिलं बिलं येऊन त्यांचे लोक बघून गेले, पण काय त्यांनी पण लक्ष दिलं नाही आहे. दादा काय समस्या आहे तुमच्या इथे जो कचरा तुंबलाय? हे पालिकेचं 2-3 महिन्यापासून काम चालू आहे पलीकडे साईडला, त्याच्यामुळे इथं पाणी अडून ठेवलेलं आहे. त्याचं सगळं दुर्गंधी मच्छर वा जंतू यायला लागलेले आहेत. कारण गेल्या हप्त्यामध्ये पाणी आलं होतं, पावसाचा जर पाऊस झाला होता, त्याचं पाणी सगळं आमच्या घरामध्ये आलं होतं, राशन वगैरे सगळं वाहून गेलेलं आहे. नगरपालिकेचे पालिका आयुक्त नगरसेवक ह्यांना कंप्लेंट करून सुद्धा ते ॲक्शन घेत नाहीत. या साधं बघायला सुद्धा कोणी आलं नाही. साधारण ह्या वस्तूमध्ये किती रहिवासी राहतात आणि कोण? 60-70 लोक आहेत. छोटी बाळ किती आहेत आणि भरपूर आजारी पडत लगे, आपलं उलट्या जुलाब व्हायला लागल्या त्यांना, सारखं खोकला सर्दी व्हायला लागली. आणि पालिकेत किती वेळा साधारण तुम्ही? भरपूर आता 8-10 वेळा मी कंप्लेंट केलेली, व्हिडिओ ऑनलाईन पाठवलेले, आयुक्ताला ऑनलाईन कंप्लेंट केलेली, वडिलांनी केलेली, भरपूर जणांनी कंप्लेंट केली, पण कोण पालिकेचे लोक येत नाही तिथं. जर ह्या तुमच्या प्रश्नाची दखल नाही घेतली तर आम्ही काय करणार? मोर्चा काढणार आहे, आंदोलन करणार आहे. नक्कीच नागरिकांच्या म्हणण्याप्रमाणे जर आपण हा सगळा परिसर पाहिला तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कचऱ्याचा ढीग लागला आहे. 5 फूट एवढा खोल एवढा या ठिकाणी कचरा जमा झालेला आहे. नागरिकांना मोठा त्याचा त्रास होतो. जर पाहिलं तर या ठिकाणी प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात आहे. समोरच जर पाहिलं तर तिथे पाईपलाईनचं काम सुरू आहे, त्यामुळे पाण्याचा प्रवाह अडवण्यात आला आहे, आणि त्यामुळे हा कचरा देखील एकाच जागेवर साचून राहिला आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात डास या ठिकाणी निर्माण होत आहे. छोटी मुलं आहे आणि नवीन व्हायरसमुळे देखील त्रास होऊ शकतो. नागरिकांनी देखील या ठिकाणी पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार दाखल केली. स्थानिक नगरसेवक जे आहेत त्यांच्याकडे देखील विनंती केली आहे की लवकरात लवकर हा प्रश्न सोडवा, पण अद्यापही 2 महिने उलटून गेलेत तरी या कचऱ्याकडे बघायला कोण नाही. हा नाला जो तुंबला यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास होत आहे. तर नागरिकांची पालिका प्रशासनानं विनंती आहे की लवकरात लवकर या विषयामध्ये दखल घालून हा प्रश्न सोडवा. कॅमेरामॅन भानुदास शिवराळेसह प्रसन्न तरडे, आपला आवाज पिंपरी चिंचवड.